मिरजेतील गोसावी समाजामध्ये अनोख्या प्रकारची धुळवट साजरी केली जाते. येथील महिला पुरुषांना काठीने मारतात. ही परंपरा वर्षानुवर्षे आजही टिकून आहे. मिरजेतील गोसावी समाज धार्मिक स्वरूपाचा असल्यामुळे हिंदू सण समारंभ लोक मोठ्या श्रद्धेने साजरे करतात. होळीच्या तिसऱ्या दिवशी पुरुष मंडळींना काठीने मारण्याची परंपरा गोसावी समाजात वर्षानुवर्ष चालत आली आहे. होळीनंतर तिसऱ्या दिवशी झेंड्यांचा खेळ खेळला जातो. पुरुषांना महिला गल्लीत येऊ देत नाहीत. गल्लीच्या मध्यभागी झेंडा बांधला जातो. पुरुषांनी तो झेंडा पळवायचा खेळ असतो, तर महिला त्यांना त्यापासून रोखत असतात. यावेळी पुरुष मंडळींना पिटाळून लावण्यासाठी महिला त्यांना काठीने बदलून काढतात. प्रतिवर्षी या खेळासाठी पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. मात्र यावर्षी दुष्काळाची परिस्थिती पाहून या धुळवडीला गोसावी समाजाने पाण्याचा वापर न करता कोरडी धुळवड साजरी करीत समाजाला पाणी जपून वापरण्याचा संदेश दिला आहे. जो खेळत आले आई बहिणी आणि आमची भावकी आणि आमची पुरुष मंडळी आणि महिला मंडळी हा पूर्वीपासून खेळत आले आणि हा खेळ आम्ही साजरा आत्तापर्यंत देतोय. 150 वर्ष पूर्वमाहून देतोय आणि आत्ता बी आम्ही देणार. काठीनं मारता म्हणजे कसं, आज आपले गल्लीतले बायका काठीनं मारतात म्हणजे नवऱ्यांना बायका काठीनं मारतात म्हणजे का, ते वर्षभर त्यांना आपल्याला असतात त्यांच्या सुतृमनाने. पण आज त्यांनी सगळ्या गोष्टी हे होत्या आणि ह्या वर्षी आम्ही पाण्याचा वापर कुठेही केलं नाही. पाण्याचा वापर कुठेही केला नाही. दरवर्षी आम्ही पाणी एवढं करतोय. आमच्या एवढंच कळकळीचे आहे की पाण्याची व्यवस्था व्हावी, सगळ्यांना पाणी मिळावे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.